लोकसभेच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघांसाठी सुमारे 50,000 कर्मचाऱ्यांचं नियोजन केलं असून या कामासाठी बँकांसह सरकारी निमसरकारी आणि केंद्र शासनाच्या कार्यालयांनी अद्यापही कर्मचारी दिले नसल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे या कार्यालयांवर लवकरच फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकर जाहीर होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूर्वतयारी सुरू झाली आहे. बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणही पूर्ण झाले. जिल्ह्यातील लोकसभेच्या 3 मतदारसंघांमध्ये 7,000 मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्यासाठी लागणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसह निवडणुकीच्या विविध कामांसाठी 50,000 कर्मचाऱ्यांचं नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारी निमसरकारी केंद्र शासन सर्व शाळा महाविद्यालये आणि बँकांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयानं केली आहे.